मी सुरेखा आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आपण आज उन्हाळ्यासाठी एक खास कोल्ड सूप बघतोय. हे समर स्पेशल आहे. तर त्याच्यात मी दही आणि काकडीचा वापर करणार आहे. तर हे शरीराला थंडावा देते. वेट लॉससाठी पण ही रेसिपी उपयुक्त आहे. आणि आपल्या घरातल्या असलेल्या वस्तूंनीच आपण बनवणार आहे. तर तुम्ही बघा, ह्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य लागणार आहे. तर ह्यासाठी एक कप दही घेतलेलं आहे मी आणि एवढी काकडी साल काढून किसून घेतलेली आहे. तर एक कप काकडीचं किस आहे. अर्धा छोटा चमचा जिऱ्याची पूड घालणार आहे. अर्धा छोटा चमचा काळा मीठ घालणार आहे. थोडी पुदिन्याची पानं आणि अर्धा चमचा किसलेलं आलं घालणार. ह्याची खासियत अशी आहे की याला आपल्याला गॅस लागणार नाही आहे. तर आपण आता कृतीकडे वळूया. तर हे एक कप किसलेली काकडी आहे ती मी ब्लेंडरमध्ये घालते आहे. त्यात थोडी पुदिन्याची पानं, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि अर्धा चमचा किसलेला आलं आहे. तर आपण आधी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. पण काकडी, जिरेपूड, काळं मीठ, तुमच्याकडे काळं मीठ नसतं तरी व्हाईट साधं मीठ घालू शकता, पुदिना असं याच्या ब्लेंडर जारमध्ये घालून आपण वाटून घेतो. तर ह्यात आता आपण एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची. ह्यात आपण आता दही, दही घालून फिरवणार आहे. आणि तुम्हाला कितपत पातळ हवं असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं. तर मी अर्धा कपच पाणी घालीन. पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. तर आपला आता कोल्ड सूप तयार आहे. मी सर्विंग बाउलमध्ये काढते. तर त्याच्यावर आपण थोडं पुदिन्याच्या पानं सजवूया. काकडी आणि लिंबू असं आपलं कोल्ड सूप तयार आहे. तर आपलं चिल्ड सर्व करायचं आहे. हे थोडा फ्रीजमध्ये ठेवून आपण सर्व करू शकतो. तर हे थंडगार सूप खास उन्हाळ्यासाठी मी बनवलं आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा.